विद्यार्थी मित्रों, नमस्कार। आपण आजच्या तासिकेमधून संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीचा विचार करणार आहोत। आपल्या अभ्यासक्रमामध्ये जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या काही निवडक अभंगाचा समावेश केलेला आहे। संत तुकाराम महाराज यांची अभंग रचना ही अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाची आहे। या अभंगवाणीच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज यांनी जो बहुजन समाजातील व्यक्ती आहे, भाविक भक्त आहे, त्यांना सहज सोप्या भाषेमधून भक्तीचा मार्ग या ठिकाणी सांगितलेला आहे। भक्ती कशी करावी, खरं ब्रह्मज्ञान काय आहे, परमज्ञान काय आहे, कोणत्या मार्गाने भक्ती केल्यानंतर आपणास परमेश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो, हे संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। संतांचा सहवास लाभणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। संतांच्या सहवासामध्ये आल्यानंतर आपली भक्तीची जी ही वाटचाल आहे ती सहज सोप्या पद्धतीने होणारी आहे। कारण खरे जे संत आहेत, खरे जे साधू आहेत, खरे तत्वज्ञानी जे आहेत, तेच भक्तीचं खरं स्वरूप समजून सांगू शकतात। दुसरं कोणीही भक्तीचं स्वरूप समजून सांगू शकत नाही। परमज्ञान काय आहे, परमेश्वर भक्तीचा सहज सोपा मार्ग कोणता आहे आणि ते कशा पद्धतीने अनुसरला पाहिजे, हे संत तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगामधून त्यांनी सहज सोप्या भाषेतून सांगितलेलं आहे। डॉक्टर किशोर सानप यांनी संत तुकाराम महाराजांच्या एकूणच अभंगाविषयी अतिशय सहज सोप्या भाषेमधून विवेचन केलेलं आहे आणि याचं सार समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या अभंगाचं विवेचन आपण यापूर्वीच्या तासिकेमधून पाहिलेलं आहे। त्या अभंगाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज यांनी त्या काळामध्ये जे ढोंगी साधू पुरुष होते ते कशा पद्धतीने सर्वसामान्यांची फसवणूक करत होते हे त्यांनी सांगितलेलं आहे। अशा व्यक्तीपासून आपणही दूर राहायला पाहिजे असा उपदेश त्यांनी या अभंगामधून केला होता। त्यांचा एक दुसरा एक महत्त्वपूर्ण असा अभंग आपल्या अभ्यासक्रमासाठी आहे। या अभंगाचं विवेचन डॉक्टर किशोर सानप यांनी अतिशय सहज सोप्या भाषेमधून केलेलं आहे। त्या अभंगाचं स्वरूप प्रथम आपण वाचन करून नंतर या अभंगावर डॉक्टर किशोर सानप यांनी जे सहज सोप्या भाषेमधून विवेचन केलेलं आहे त्या आधारे आपण हा भाग समजून घेणार आहोत। संत तुकाराम महाराज यांनी दुसऱ्या अभंगा स्वहिताला आणि होय मानसिक संवाद आपुलाचे वाद आपणाशी याला महत्त्व देताना नीती आणि विवेक या सत्यनिष्ठ गुणांना मौलिक मानले आहे। या अभंगाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज यांनी एक महत्त्वपूर्ण असा उपदेश केलेला आहे। सर्वप्रथम या अभंगाचं आपण वाचन करूया आणि या अभंगावर डॉक्टर किशोर सानप यांनी जे विवेचन केलेलं आहे ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असल्यामुळे तो भाग आपण समजून घेणार आहोत। जीवन हे मुक्त नर झाले, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, त्याजावा दुर्जन संगतीही, बहुतान्न विष मोहरीच्या माने, अवघे चितेने विष होय, तुका म्हणे जेने आपुले स्वहित, तैसे करा नीत विचारुनी। संत तुकाराम महाराज यांनी या अभंगाच्या माध्यमातून एक चांगला उपदेश, चांगला संदेश सर्वांसाठी या ठिकाणी दिलेला आहे। या अभंगावर डॉक्टर किशोर सानप यांनी जे विवेचन केलेलं आहे त्या आधारे आपण हा भाग समजून घेऊयात। या अभंगावर विवेचन करत असताना डॉक्टर किशोर सानप म्हणतात, संत तुकाराम महाराज यांनी दुसऱ्या अभंगात स्वहिताला आणि होय मानसिक संवाद आपुलाचे वाद आपणाशी याला महत्त्व देताना नीती आणि विवेक या सत्यनिष्ठ गुणांना मौलिक मानलेला आहे।
जीवन हे मुक्त असले आणि भक्तिभावाने नर माणूस कितीही पावन पवित्र ज्ञानी झाले तरी दुर्जनाच्या संतेत त्याचे जीवन व्यर्थ आणि वाईट मार्गाला लागू शकते. संत तुकाराम महाराज यांनी या अभंगाच्या माध्यमातून संत संगतीचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन त्याजावा दुर्जन संगतीही, तर या अभंगाचा अर्थ सांगत असताना किंवा या अभंगाच्या माध्यमातून उपदेश करत असताना संत तुकाराम महाराजांनी असं सांगितलेलं आहे की भक्ती मार्गाची वाटचाल करत असताना जे कोणी भाविक भक्त आहेत, तत्वज्ञानी पुरुष आहेत, साधू आहेत, या सर्वांनीच सदाचाराने वागलं पाहिजे, संत संगतीला महत्त्व दिलं पाहिजे, चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे, ज्यांचं आचरण चांगलं आहे, जे शुद्ध अंतकरणाचे आहेत, नीतिमान आहे, पवित्र आहे, अशा व्यक्तींच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे. आणि अशा व्यक्तींच्या सहवासामध्ये जर आपण राहिलो तर आपल्या हा जो भक्ती मार्ग आहे तो सुखरूप होणार आहे. आणि या उलट जर आपण वाईट व्यक्तीच्या संगतीमध्ये जर राहिलो, वाईट लोकांच्या संगतीमध्ये जर राहिलो तर आपला त्या मार्गावर आत्मघात होऊ शकतो, आपलं नुकसान होऊ शकतं हे सांगत असताना एका उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी स्वहित कशात आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भक्ती मार्गाची वाटचाल करत असताना संत संगतीला, साधू संगतीला, खरे साधू जे आहेत त्यांना, जे ढोंगे आहेत अशांना संत तुकाराम महाराजांनी कठोर असा प्रहार केलेला आहे अशा ढोंगी साधूवर. संत तुकाराम महाराजांना ढोंगी साधू अभिप्रेत नाही, त्यांना जे खरे भगवत भक्त आहेत, खरे संत पुरुष आहेत, खरे महात्म्य आहेत, यांच्या बाबतीमध्ये अशाच व्यक्तीच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे हा उद्देश संत तुकाराम महाराजांनी या ठिकाणी केलेला आहे. म्हणून जे स्वतःला ज्ञानी समजत असतात, ज्यांना सर्वच गोष्टीचं ज्ञान आहे, पण अशा व्यक्तीने देखील अशा दुर्जनाच्या संगतीमध्ये येऊ नये, वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहू नये. कारण वाईट लोकांच्या संगतीमध्ये जर राहिलं तर आपण कितीही सज्जन असो आपली गणती अशा दुर्जनांच्या सोबतच होऊ शकते हे सांगत असताना संत तुकाराम महाराजांनी एक उदाहरण दिलेलं आहे. बहुत अन्न विष मोहरीच्या माने अवघ्याचे त्याने विष होय. आता या ठिकाणी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, एक दृष्टांत दिलेला आहे की अतिशय पंचपक्वानाचं ताट त्या ठिकाणी केलेलं आहे, भरपूर अन्नपदार्थ तयार झालेले आहे, शेकडो हजारो लोक त्या ठिकाणी जेवू शकतात, आपली भूक भागवू शकतात, असे अन्नपदार्थ तयार केलेले आहे, पण या सुग्रास जेवणामध्ये, पंचपक्वानाच्या जेवणामध्ये जर मोहरी एवढं देखील जर विष कोणी टाकलं किंवा नकळतपणे त्यामध्ये जर विष पडलं तर कितीही अन्नपदार्थ तयार केले, शेकडो माणसाचं जरी ते जेवण तयार केलेलं असू द्या आणि त्यामध्ये त्या जेवणामध्ये मोहरी एवढं म्हणजे कणभर जरी विष त्या ठिकाणी असेल तर ते संपूर्ण जेवण, ते संपूर्ण अन्नपदार्थ जे तयार केलेले असतात ते विषासमानच असतात हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात, तुम्ही तत्वज्ञान आहात, तुम्ही तुमच्या मार्गातील ज्ञानी पुरुष आहात, पण तुम्ही जर दुर्जनाच्या संगतीमध्ये आलात तर तुमच्या ज्ञानाला काही अर्थ उरत नाही हे सांगत असताना त्यांनी जे उदाहरण दिलेलं आहे की पंचपक्वानांचं जेवण हे अतिशय सुग्रास जेवण आहे, हजारो लोक ते जेवण करू इच्छितात, त्यांच्यासाठी तयार केलेलं आहे, पण मोहरी एवढं जरी विष त्यामध्ये असेल तर त्या पुन्हा पूर्ण अन्नामध्ये विष मिसळल्यासारखंच आहे, म्हणून ते अन्न आपण या ठिकाणी खाऊ शकत नाही, ते खाण्यासाठी चांगलं नाही. कारण का, जर विषाचं अन्न जर ग्रहण केलं किंवा आपण जर ते खाल्लं तर त्यामध्ये आपला मृत्यू देखील येऊ शकतो, मृत्यू होऊ शकतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तुका म्हणे जेने आपले स्वही पैसे करावे ते विचारणे, म्हणून संत तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही अशा पद्धतीचं आचरण करा, अशा व्यक्तीच्या संगतीमध्ये राहा, अशा व्यक्तींच्या सहवासामध्ये राहा की ज्यांचं आचरण चांगलं आहे, जे नीतिमान आहे,
जे बुद्धिमान आहे, जे विवेकी आहे, जे खरे भगवत भक्त आहे, त्यांच्या संगतीमध्ये राहा, ज्यामध्ये तुमचं स्वहित आहे, आणि भक्ती मार्गावर वाटचाल करत असताना खरी भक्ती आणि खरे भगवत भक्त लाभणं अतिशय आवश्यक आहे। कारण त्यांच्या संगतीमध्ये राहिलो तरच आपला या ठिकाणी हा भक्ती मार्ग सुखरूप या ठिकाणी होऊ शकतो। या पूर्वीच्या ताशिकेमधूनही आपण एक अशा स्वरूपाचा आरंभ पाहिलेला आहे, चोराची या संगे क्रमितापै पंथ, म्हणजे चोराच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो तर आपणास तो चोर कधी धोका देईल हे कधी काही सांगता येत नाही। अगदी त्याच पद्धतीने वाईट लोकाच्या संगतीमध्ये राहिलं तर आपलं कधीच कल्याण होऊ शकत नाही, असा छान असा उपदेश, सहज सोपा उपदेश संत तुकाराम महाराज या ठिकाणी या अभंगवाणीच्या माध्यमातून करत आहेत। या अभंगाचं सहज सोपं विवेचन डॉक्टर किशोर सानप यांनी केलेलं आहे, तेही या संदर्भामध्ये आपले विचार मांडताना म्हणतात की जीवन हे मुक्त असले आणि भक्तिभावाने नर माणूस कितीही पावन पवित्र ज्ञानी झाले तरी दुर्जनाच्या संगतीत त्यांचे जीवन व्यर्थ आणि वाईट मार्गाला लागू शकते। म्हणजे आपण कितीही सज्जन असू, कितीही चांगले असू, भक्तिभावाने आपण एक विशिष्ट स्थान जरी प्राप्त केलं असं, आपण पवित्र ज्ञानी जरी असलो, पण आपण दुर्जनाच्या संगतीमध्ये जर राहिलो तर आपलं जीवन निरर्थक होऊ शकतं, आपलं जीवन देखील वाईट मार्गाला लागू शकते, असा संत तुकाराम महाराज यांनी या ठिकाणी उपदेश केलेला आहे। संत सज्जन विवेक पुण्यवान भक्त भागवत आणि दुर्जनाचा संग टाळलेला असतो, आणि जे खरे सज्जन पुरुष असतात ते देखील अशा जे दुर्जन स्वभावांचे आहेत, वाईट स्वभावाचे आहेत, यापासून दूर राहिलेले दिसून येतात। उन्मुक्त जीवन जगण्याची लालसा असणारे मात्र दुर्जनाच्या दादी लागून जीवनाची माती करून घेतात। आणि जे संत सज्जन विवेक जे विवेकशील आहे, पुण्यवान आहे, हे तर दुर्जनाचा संग टाळतच असतात, परंतु उन्मुक्त जीवन जगण्याची लालसा असणारे आणि दुर्जनाच्या नादी लागणारे जे कोणी आहे ते मात्र आपल्या जीवनाची माती करून घेतात। आपलं जीवन अधोगतीला घेऊन जाण्यासाठी ते स्वतःच कारणीभूत ठरतात, असं या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवेचन करत असताना डॉक्टर किशोर सानप अशा स्वरूपाच्या अशा शब्दामध्ये येथे विवेचन करत आहे। जे उदाहरण दिलेलं आहे त्या उदाहरणाचा आधार त्यांनी इथे घेतलेला आहे। उत्तम अन्न खूप आहे, परंतु त्यात मोहरीच्या कणा एवढे जरी विष मिसळले तरी सर्वच उत्तम असलेले अन्न विषबाधेने युक्त होते। जे उदाहरण दिलेलं आहे की अन्न अतिशय खूप आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अन्न शिजवलेलं आहे, पंचपक्वानाचं सुग्रास असं भोजन तयार केलेलं आहे, हे हजारो लोक हे भोजन करण्यासाठी तयारी आहे, पण या अन्नामध्ये जर मोहरी एवढं जरी विष असेल तर ते कितीही जरी क्विंटल अन्न तयार पदार्थ तयार केला असेल तर तो त्या ठिकाणी ते पूर्ण विषबाधेनेच युक्त होणार आहे आणि ते खाण्यासाठी उपयुक्त ठरणार नाही। जो कोणी खाईल त्याचा मृत्यू निश्चित आहे। म्हणजे सद्गुण एकीकडे आणि दुर्जन एकीकडे, सद्गुण जरी आपण संपादन केले आणि सद्गुण संपादन करून आपण दुर्जनासोबत राहू लागलो तर आपल्या जीवनाला काही अर्थ उरत नाही, हे या ठिकाणी या उदाहरणाच्या माध्यमातून या ठिकाणी तुकाराम महाराज सांगताना दिसून येतात। आणि या अभंगावर डॉक्टर किशोर सानप सहज सोप्या भाषेमधून या पद्धतीने विवेचन करत आहे। ज्याने ते खाल्ले तो गतप्राण होणार, तुकोबा सकल जनना दुर्जनापासून सावध राहून नीतिनियमाने जीवनाला सुंदर करावे व आपले स्वहित कशात आहे हे ओळखून जीवनाची वाट चालावी असा उद्देश करतात। अतिशय सहज सोप्या भाषेमधून संत तुकाराम महाराजांनी संतसंगतीचं महत्त्व दिलेलं आहे, संतसंगतीचं महत्त्व पटवलेलं आहे। भक्ती मार्गावर जर वाटचाल करायची असेल तर चांगल्या व्यक्तींचा सहवास लाभणं किती आवश्यक आहे हे त्याने उदाहरणाच्या माध्यमातून पटवून दिलेलं आहे। म्हणून भक्ती मार्गावर वाटचाल करत असताना सर्वांनीच चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे, आणि जे स्वतःला ज्ञानी समजतात, विवेकी समजतात, पंडित समजतात, तत्वज्ञानी समजतात, अशा व्यक्तीने देखील जाणीवपूर्वक दुर्जनापासून दूर राहिलं पाहिजे। कारण दुर्जनांच्या सहवासामध्ये जर लागलो किंवा आपण राहू लागलो तर आपल्यावर देखील आत्मघात करून घेण्याची वेळ येऊ शकते, असा उद्देश असा सल्ला संत तुकाराम महाराज यांनी या ठिकाणी दिलेला आहे। एका घरगुती संसारातील आपण नित्य नियमाने पाहणारं जे सर्वांना पटेल असं उदाहरण दिलेलं आहे, आणि ते म्हणजे
भरपूर अन्नपदार्थ तयार केलेले आहेत, सुग्रासं भोजन आहे, पंचपक्वान्नाचं ताट आहे, आणि ते हजारो जे हजारो भाविक भक्त किंवा हजारो उपाशी लोक ते जेवण खाणार आहे. परंतु यामध्ये जर मुहरीसारखं म्हणजे अतिशय कणभर जरी वेश त्या अन्नामध्ये जर मिसळलं तर ते कोणाच्याही उपयोगी असणार नाही, आणि जे कोणी लोक खातील त्यांचा मृत्यू निश्चित आहे. म्हणजेच आपण चांगल्या व्यक्तीच्या सहवासामध्ये राहिलं तर आपला फायदा आहे, आणि वाईट व्यक्तींच्या सहवासामध्ये राहिलं तर आपला त्यामध्ये निश्चितच अपघात होणार आहे, आपण गतप्राण होणार आहोत. हे सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून संत संगतीचे किती महत्त्व आहे हे संत तुकाराम महाराजांनी या अभंगवाणीच्या माध्यमातून पटवून दिलेलं आहे. या अभंगावर सहज सोप्या भाषेमधून डॉक्टर किशोर सानप यांनी अतिशय साध्या शब्दामध्ये सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये विवेचन केलेलं आहे. विद्यार्थी मित्र, आजच्या तासिकेमधून संत तुकाराम महाराज यांचा हा जो दुसरा अभंग आहे, या अभंगावर डॉक्टर किशोर सानप यांनी जे विवेचन केलेलं आहे त्या आधारे आपण हा अभंग समजून घेतलेला आहे. संत तुकाराम महाराज यांचे जे काही महत्त्वपूर्ण अभंग आहेत त्याच्यावर आपण विवेचन केलेलंच आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.